नमस्कार मित्रांनो रचना म्हणजे कन्स्ट्रक्शन्सच्या ह्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण काही कोणांची रचना करणे शिकलो होतो जसे की तीस अंश साठ अंश एकशे वीस अंशाच्या मापाचे कोण ह्या व्हिडिओमध्ये अजून काही कोणांची रचना करायला शिकूयात तर चला सुरू करूयात किरण एक्स च्या आरंभिक बिंदू वर पंचेचाळीस अंशाच्या कोनाची रचना करा आणि संदर्भासहित स्पष्टीकरण द्या तुम्हाला माहीत आहे की आपल्याकडे पट्टी पेन्सिल आणि कंपास आहे ह्याच्याच मदतीने आपल्याला कोन काढायचे आहेत सांगा कसे कराल चला मी एक हिंट देतो आपण हा किरण बिंदू एक्सच्या डाव्या बाजूला वाढवून घेऊया आता होका यंत्राच्या सहाय्याने कोणतेही माप घेऊन बिंदू एक्स ला केंद्रबिंदू घेऊन विस्तारित किरण एक्स ला छेदून बिंदू एक्सच्या डाव्या आणि उजव्या बाजूला एक एक कंस लावूया आपण म्हणू शकतो का की ए बी एक रेषाखंड आहे आणि एक्स त्याचा मध्य बिंदू आहे आता सांगा आपण काय करू शकतो आपण रेषाखंड ए बी ला लांबसमत विभाजक बनवू शकतो का बिंदू ए आणि बी पासून ए अर्ध्याहून जास्त माप घेऊन वर आणि खाली किंवा फक्त वरच वर एक एक कंस काढूया आणि त्याच्या छेदन बिंदू पी पासून एक्स ला जोडूया आपण म्हणू शकतो का कोन कोण एक्स वाय किंवा पी एक्स बी अंशाचा आहे चला आधी ही रचना पूर्ण करूया आणि मग पुढे जाऊया आपण बिंदू पी पासून ए आणि बी ला जोडूया आता त्रिकोण एक्स आणि त्रिकोण एक्स मध्ये बाजू एक्स बरोबर बाजू बी एक्स कारण हे एक त्रिज्या असणारे कंस आहेत बाजू पी ए बरोबर बाजू बी कारण हे एकच त्रिज्या असणारे कौंस आहेत बाजू एक्स बरोबर बाजू एक्स कारण ही उभयनिष्ठ बाजू आहे अशा प्रकारे त्रिकोण पीए एक्स आणि त्रिकोण एक्स बाजू 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 एकरूपतेच्या कसोटीनुसार एकरूप आहेत म्हणून कोण एक्स ए बरोबर कोण एक्स बी एकरूप त्रिकोणाचे संलग्न भाग समान असतात

आता सांगा इथे पंचेचाळीस अंशाचा कोन निर्माण करणे सोपे आहे की नाही आता आपण इथून कोन समद्विभाजन ज्या कृतीचे पालन करून शीर्ष एक्स पासून किरण एक्स वाय आणि किरण एक्स पी वर समान त्रिज्या असणारे कंस काढूया आणि मग कंसांनी मिळालेल्या छेदनबिंदूपासून परत एकदा समान त्रिज्या असणारे छाप काढून आता मिळालेल्या बिंदूला शीर्ष एक्स पर्यंत जोडून कोन पी एक्स वाय च्या समद्विभाजक ही रचना शीर्ष एक्स पासून बाजू एक्स वर पंचेचाळीस अंशच्या कोनाची निर्मिती सहज करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो जर आपल्याला बावीस पूर्णांक पाच अंशाचा कोन काढायचा असेल तर काय करूया तुम्ही तुमच्या वर्गमित्र आणि शिक्षकांच्या मदतीने ह्याच्या उत्तरापर्यंत पोहोचा जाण्याआधी काही प्रश्न होमवर्कसाठी घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा पंच्याहत्तर अंश आणि एकशे पाच अंशच्या कोनांची रचना करा आणि कंपासच्या सहाय्याने रचना पूर्ण करा इथे तुम्हाला गणितीय उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे रचना झाल्यावर कंपासच्या सहाय्याने मोजून बघा की रचना बरोबर आहे की नाही मित्रांनो ह्या सत्रात एवढेच आता भेटूया पुढील व्हिडिओत अजून काही रचना घेऊन धन्यवाद